घाटात उद्घाटन केलेल्या तिन्ही उड्डाणपुलांचे पथदिवे बंद असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून आपली वाहने चालवावी लागत आहेत. शहरात सिडको, मोंढा नाका व बाबा पेट्रोल पंप या ठिकाणी नव्याने उड्डाणपूल निर्माण करण्यात आले. या पुलांवर सरकारचे कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. या पुलांमुळे शहरातील वाहनधारकांना वाहतूक कोंडी व अपघात या सर्व त्रासांपासून मुक्ती मिळणार आहे असा उद्देश होता. त्यामुळे 2 दिवसांपूर्वीच मोठ्या मोठ्या नेत्यांनी आलिशान कार्यक्रम आयोजित करून या पुलांचे लोकार्पण केले. परंतु 2 दिवसांनंतर या उड्डाणपुलावरचे पथदिवे बंद असल्याने वाहनधारकांना मात्र मोठी रिस्क घेऊन या पुलावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे 2 दिवसातच या उड्डाणपुलावरचे पथदिवे बंद पडत असतील तर पुलाचे काम व नियोजन बद्दल अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्यामुळे MSRDC आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर कोणत्या दर्जाचे काम करत आहे असा प्रश्न पडल्याशिवाय मात्र राहत नाही.